चिवारी जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे अमृत जयास संत महात्मे वर्णन करताय की नाम ते गोडात गोड आहे नाम सारात सार आहे नाम सारात सार आहे मग असं असणारं नाम सगळ्यात पवित्र आहे मग ते पवित्र असणारं नाम तुमच्या आमच्या या मुखारविंदानं जर उठता बसता जर घेतलं तर तुकोबारा म्हणतात तुम्ही आम्ही जो संसार पूर्णत्वाला नेतोय तो संसार पूर्णत्वाला नेत असताना ज्या काही अडी अडचणी आहे ज्या काही तरतुदी आहे अंतकरणापासून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर तो जगाचा जगन्नाथ विश्वाचा मालक ज्याला देव म्हणताय तो देव आपल्या संसारातल्या ज्या तुटी आहेत तो पूर्णत्वाला नेईन पण केव्हा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर तुकोबारांनी तेच अभंगाच्या प्रथम चरणात नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना तुम्ही कोणत्याही देवाचं नामचिंतन करा ना कोणत्याही देवाचं नाम घ्या अंतकरणापासून एक जण म्हणला नाही मी फक्त पांडुरंग परमात्म्यालाच हाका मारणार नाही दुसरा म्हणला मी फक्त गणपती बाप्पाचीच पूजा करणार गणपती बाप्पाची जरी तुम्ही आम्ही पूजा केली अंतकरणापासून गणपती बाप्पाला हाक मारली गणपती बाप्पाला हाक मारल्यानंतर गणपती बाप्पा हाकेसरशी उडी धावून येणार आहे का आपण कितीही अपराध केलेले असू द्या परंतु गणपती बाप्पा मध्ये ती ताकद आहे गणपती बाप्पाचं पोट जर पाहिलं केवढं मोठं पोट आहे परंतु त्या पोटामध्ये अनंत अपराध सहन करण्याची ताकद त्या गणपती बाप्पामध्ये परंतु नामस्मरण करत असताना तुम्ही आम्ही म्हणलो आपल्या शरीरामध्ये प्राणच नाही आपण म्हणायचं नाही अंतकरणातून नाही फक्त वरवर जर तुम्ही आम्ही त्याला हाका मारली तो येईल का मग त्या करता गणपती बाप्पाला आपण अंतकरणापासून हाक मारली पाहिजे मग त्याचं नाम चिंतन करत असताना तुम्ही आम्ही कसं म्हटलं पाहिजे मोरया रे बाप्पा मोरया रे भगवान परमात्म्याचं कोणत्याही देवाचं तुम्ही आम्ही नामचिंतन जर केलं ना किती मोठं संकट असू द्या त्या संकटातून तुमचं आमचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही पण केव्हा या मुखारविंदानं या वाणीनं त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे नाम चांगले चांगले कंठी राहो माझ्या बले कपी कुळ उद्धरी केले राक्षसा त्या नामानं भल्या भल्या राक्षसांचा उद्धार झाला मग तुम्ही आम्ही कोण आहोत बघा महिला मंडळ तुम्ही आम्ही स्वयंपाक करत असताना भगवान परमात्म्याचं नाम चिंतन मुखारविंदानं जर घेऊन तर जो स्वयंपाक जर केला स्वयंपाक करत असताना ती जी रुची आहे त्या स्वयंपाकामध्ये उतरणार आहे तुम्ही नित्यनियमानं तुम्ही नित्यनेमानं या मुखारविंदानं या वाणीनं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत जर राहिला आणि मुलांना नित्यनेमानं जर हरिपाठ करायला जर बसवलं तर 100% त्याच्यावर तर परिणाम होईलच होईल पण तुम
सुद्धा तुमच्या मुलांचं कधीही वाकड पाऊल पडणार नाही का? तर ती ताकद त्या नामस्मरणाची, ती आवडीन भार हरि नाम घेती, 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 तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, हरि मुखी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन तुम्हा आम्हाला उठा बसता करायचंय. नाम घेता उठा उठी, ते नाम चिंतन घेतल्यानंतर संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येऊ द्या, कुठल्याही प्रकारच्या तुटी येऊ द्या, त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. देवाची कीर्तनाची वारी.